विद्यार्थी मैत्रिणी आज आपण प्रकरण नवीन पाचवे प्रकरण नवजात अवस्था जन्मापासून पंधरा दिवस या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत नवीन प्रकरण आहे प्रकरणाचं नाव आहे नवजात अवस्था म्हणजे नवजात अवस्था म्हणजेच बाळाच्या जन्मापासून ते पंधरा दिवसाचा था। कालखंड त्याला नवजात अवस्था असं म्हणतात आणि त्यांनी आपल्याला एक इथे प्रश्न विचारलेला आहे की जेव्हा नवीन जन्मलेल्या बाळाला घरी आणतात तेव्हा तुम्ही काय काय बघितलं आहे तर जरा तुम्हाला काही संकेत दिले आहे ते वाचा की बाळाची बाह्यरूप बाळाची आंघोळ आणि बाळाचे कपडे या तीन गोष्टींचं जे वर्णन आहे ते वर्णन तुम्हाला इथे सांगायचं आहे की तुम्ही ब जेव्हा नवजात बालकाला बघता तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणत्या कोणत्या भावना निर्माण होतात आणि नि बाळाचं बाह्यरूप कसं दिसतं बाळाची आंघोळ कशी करतात बाळाचे कपडे कसे असतात या सगळ्या प्रकारचा अभ्यास तुम्हाला त्यामधून होत असतं तर सुरुवातीला तुम्हाला बाळाचं बाहेरूप म्हणजे छोटं बाळ कसं दिसतं मग त्याची आंघोळ कशी घालतात तसेच त्याला कोणते कपडे सहसा बाळाच्या त्वचेला नाजूक असेच कपडे घातले जातात एकदम स्मूथ आणि मुलायम कपड्यांचा वापर बाळाच्या शरीरासाठी आवश्यक असतो म्हणून अशी विविध प्रकारचे जे फरक आहे ते तुम्हाला बाळाकडे बघून समजल्या जाते तर गर्भावस्थेमध्ये माथेच्या गर्भात गर मानवी शरीर अनेक रोमांचक बदलातून साकारत असते आणि ह्या बदलांची सुरुवात एका साध्या सूक्ष्म पेशी समूहापासून होते आणि त्यातूनच नवजात बालकाचे सर्व अवयव अवयव तयार होतात परंतु अभ्रकाच्या जन्मानंतर ही प्रक्रिया थांबत नाही गर्भधारणेपासून सुरू झालेल्या बदलांच्या प्रक्रियेमध्ये जन्म हे एक मध्यंतर असते आणि ज्यामध्ये अभ्रक मातेच्या गर्भाशयातील वातावरणातून बाहेरच्या जगात येते जन्मानंतर या बदलांची समायोजन करण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेला आपल्याला नवजात अवस्था असं म्हणतात नवजात अवस्थेचा कालावधी म्हणजेच जन्मापासून पहिल्या पंधरा दिवसाचा मानला जातो आणि या कालावधीमध्ये नवजात बालक बाहेरील जगाशी समायोजन करताना आपल्याला आढळून येते समायोजन म्हणजे परिस्थितीशी जुळून घेणे ॲडजस्टमेंट करणे याला समायोजन असं म्हटल्या जाते आणि समायोजन हाच शब्द आपल्याला इथे वापरायचा आहे की बालकांना कोणत्या कोणत्या गोष्टीशी जुळून घ्यावं लागतं त्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचे समायोजन करावं लागतं याविषयीचा अभ्यास आपल्याला या, अभ्या या प्रकरणामधून करायचा आहे तसेच वातावरणाशी त्याला जुळून घ्यावं लागतं महत्त्वाचं म्हणजे आणि वातावरणामध्ये स जुळून घेताना त्याला अनेक बाबी ज्या आहेत त्या अडथळा येणाऱ्या दिसून येतात तसं त्याची व्याख्या आपल्याला पाहिजे आहे की नवजात अवस्था म्हणजेच नवजाताच्या जन्मापासून ते वातावरणाशी समायोजन करण्याच्या कालावधीला नवजात अवस्था असे म्हणतात त्या आणि त्या अभ्रकास आपल्याला नवजात बालक असं म्हणायचं आहे तर आणि असंही लिहू शकता की जन्मापासून पंधरा दिवसाच्या कालावधीला आपण नवजात अवस्था असे सुद्धा म्हणतात तर नवजात बालकाविषयीची वास्तविक माहिती आपल्याला इथे दिलेली आहे की नवजात बालकाला जन्माच्या वेळेस गुडघ्याच्या वाट्या नसतात म्हणजे त्याचा जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्या ज्या गुडघ्याला जे कवच असतं त्या ग कवचाला आपल्याला वाटी म्हटल्या आहे आणि त्या वाट्या त्यांना जन्मतः नसतात त्यानंतर कॅल्शियमद्वारे तयार झालेला आपल्याला दिसून येतात आणि नवजात बालक रडते तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू नसतात त्यांच्या अश्रुग्रंथी डोळ्यात फक्त ओलावा निर्माण होईल एवढाच स्त्राव निर्माण करतात म्हणून पूर्णपणे अश्रुग्रंथीची सुद्धा वाढ झालेली नसते तसंच नवजात बालकाच्या शरीरात प्रौढापेक्षा जास्त असती असतात आणि जन्माच्या वेळेस नवजाताच्या शरीरात दोनशे सत्तर ते तीनशे असती असतात म्हणजे मानवाच्या शरीरामध्ये एकूण दोनशे चार हाडं असतात दोनशे चार हाडाचा हा सांगाडा असतो परंतु नवजात बालकामध्ये यापेक्षा जास्त अस्थि आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतात हळूहळू मग त्या अस्थी कमी होतात नवजात बालकाला प्रौढ व्यक्तीप्रमाणेच ऐकू येते म्हणजे ऐकण्याचा विकास त्याचा झालेला असतो नवजात बालक मातेचा आवाज आणि गंध जन्मापासून ओळखू शकतो अशा प्रकारे त्याची माहिती आपल्याला इथे सांगितलेली आहे ही माहिती तुम्हाला आत्तापर्यंत माहिती नसेल परंतु या प्रकरणामध्ये आपल्याला पूर्ण डीपमध्ये याची माहिती मिळवायची आहे मग नवजाताचे बाह्यरूप त्यांनी सांगितलेलं आहे एक नवजात बालकाचं चित्र आपल्याला इथे दिलेलं आहे निश्चितच ते गोड आणि अतिशय सुंदर असं बालक असतं नवजात बालकं सगळी छान असतात त्याच्यामध्ये त्यांनी नवजात अभ्रकाचे बाह्यरूप सांगितलेलं आहे बाळ हसताना दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये अस्थि मऊ आणि लवचिक असतात डोके मोठे आणि हुनवटी आतमध्ये असते तसेच त्वचा पातळ संवेदनशील गुलाबी सुरकुतलेली आणि मऊ असते तसेच डोळ्यांचा रंग ठरलेला नसतो संपूर्ण चेहऱ्याच्या चे तुलनेत डोळे मोठे असतात नाक चपटे व लहान असते अशा प्रकारचं वर्णन त्यांनी आपल्याला बाह्य स्वरूपाचं इथे दाखवलेलं आहे की नवजात बालकाला ह्या ह्या गोष्टी आपण बघू शकतो त्यानंतर नवजात बालकाची त्वचा सुरकुतलेली असते नवजात बालक अभ्रकाची त्वचा पातळ गुलाबीसर आणि खूपच संवेदनशील असते पहिले काही दिवस नवजात अब्रकाच्या अंगावर बाळ लव असतात त्यामुळे काही वेळा ते केसाळ दिसतात आणि काही कालावधीनंतर ते लव गळून पडतात आणि नवजाताच्या अंगावरचं संरक्षक पातळ आवरण असते त्याला व्हर्निक्स असं म्हणतात आणि हे आवरण चिकट मेण्यासारखं असतं ज्यामुळे नवजाताला बाह्य संसर्गापासून संरक्षण मिळते आणि हे आवरणसुद्धा काही दिवसामध्ये सुकून जाते आणि नवजाताची त्वचा जी आहे ती अतिशय मऊ स्वरूपाची होते तर अशा प्रकारे आपण नवजाताच्या अभ्रकाचं बाहेरू बघत आहो या पुढील भाग आपण पुढच्या भागामध्ये बघू धन्यवाद